सध्या समाजाची अवस्था अतिदक्षता विभागात ठेवल्यासारखी झाली आहे. भारत घडवण्याच्या घोषणा करणारे प्रत्यक्षात जे करत आहेत त्यामुळे समाजाची अवस्था रुग्णाप्रमाणे झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी नव्या ऊर्जेच्या जागरणाची सकारात्मक कार्यकर्त्यांची आज देशाला गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी केले आहे. विधायक संघर्षाची ऊर्जा लोकशाहीला बळ देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. ग्रॅव्हिटस फाउंडेशन पुणेच्या वतीने ऊर्जा पुरस्कार 2024 चे वितरण बाबा आढाव यांच्या उपस्थितीत झाले. आपटे रस्त्यावरील हॉटेल रॅमी ग्रँडमध्ये झालेल्या सोहळ्यात संयोजिका व ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे, सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रकुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, माजी खासदार संजय काकडे, अभिनेत्री दिव्या शेठ, सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदी मान्यवर उपस्थित होते. गडचिरोली येथील हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या सहसंस्थापक सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना ऊर्जा जीवन गौरव पुरस्कार, तर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉक्टर मिलिंद कांबळे उद्योग, साहित्यिका इंदुमती जोंधळे शिक्षण, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आरोग्य, जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बॉक्सर देविका घोरपडे क्रीडा, आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता दिव्यांग गोळा फेकपटू सचिन खिलारी विशेष पुरस्कार यांना यंदाचा ऊर्जा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वीरपत्नी दीपाली मोरे यांना शहीद जवान विजय मोरे यांच्या स्मरणार्थ शौर्य पुरस्कार देण्यात आला. शाल, मानचिन्ह व रोपटे असे पुरस्काराचे स्वरूप होते. आता डॉक्टर झालेल्या बाईंनी त्यांचा जो प्रवास जो सांगितला आहे आणि आता ते ज्या जिथे आलेले आहेत, मला खरंच म्हणजे खरोखर असं वाटतं की मानवी जीवनाचे संबंध जडणघडे किती अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी धावून तिथेही जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा गावू असं जसं म्हणतात, तसंच मानवी जीवनाचं जडणघडण जे आहेत त्यांनी शब्द वापरला सत्यमेव जयते सुरुवात केली आणि सांगितलं की संघर्षच करावा लागेल. एक प्रकारचा हा जो विधायक संघर्ष आहे हा विधायक संघर्ष भारतातल्या लोकशाहीला कुणी किती धडपड करू द्यात त्या लोकशाहीला जो ऑक्सिजन मिळतो तो यातून मिळतो लक्षात पाहिजे हा एक आहे. आणि म्हणून एक प्रकारे काकडे कुटुंबियाने किंवा यांच्या त्या संस्थेला ऊर्जेला मी धन्यवाद देईन की ज्या काळामध्ये आमच्या या देशामध्ये नव्या ऊर्जेची गरज आहे अशा वेळेला तुम्ही सगळे ह्या मैदानात खेळणाऱ्या सुवर्ण पदक मिळवणाऱ्या आदर्श करणाऱ्या सगळ्या शेती उगवणाऱ्या सगळ्या माणसांना एकत्र करून आणून तुम्ही एक प्रकारचं एक चांगलं हे दाखवता की काही निराश होऊ नका, वरती काही होऊ द्या, तळागाळातली माणसं हा देश जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाहीत, पडून दिल्याशिवाय राहणार नाहीत. मी त्याच्याकडनं वाचायची काय प्रयत्न केला आणि मोडकं तोडकं बोलायला सुरुवात केली आणि त्यांना दवाखान्याचं महत्त्व माहीत होतं आणि डॉक्टरचं महत्त्व माहीत होतं, कारण आजारी पडले की त्यांना कुठे औषध मिळत नव्हतं आणि आम्ही आल्यावर त्यांना खूप आनंद झाला की चला आपल्याला दोन डॉक्टर आले त्यांच्याकडनं आपल्याला औषध घेता येईल आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ती भाषा शिकलो आणि मग आम्ही मोडकं तोडकं सगळ्या आदिवासींची बोलायला सुरुवात केली तर त्यांनी मग थोडंफार रिस्पॉन्स त्यांना मिळायला लागला की आपल्यासारखेच राहत आहे, जंगलात राहत आहे, इथेच राहणार आहेत हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांचा विश्वास वाढला आणि त्यांनी दवाखान्यात यायला सुरुवात केली. यायला सुरुवात केली म्हणजे आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून आणायला सुरुवात केली असंच म्हणायला आहोत आणि यांनी सांगितला तो प्रसंग आहे की ज्यावेळेला तो माणूस शुद्धीवर आला आणि आपली खाट घेऊन जेव्हा निघून गेला तेव्हा ती जाहिरात झाली. येताना तो त्याला उचलून आणलं होतं आणि ज्या गावातनं आणलं होतं त्या गावातल्या सगळ्यांनी बघितलं होतं की हा माणूस काही जगत नाही, हा काही शुद्धीवर नाही आहे, हा शुद्धीवर येईल असं वाटतही नाही. त्यामुळे त्यांनी त्याची आशा सोडलेली होती, त्यांच्या मांत्रिकांनी त्यांचे उपकार केले होते, उपचार त्याचा काही त्यांना रिस्पॉन्स नव्हता, त्यामुळे तो रिस्पॉन्स जेव्हा कमी झाला तेव्हा त्यांनी त्याला ते दवाखान्यात आणायचा निर्णय घेतला आणि आमच्या सुदैवाने म्हणा किंवा आमच्या प्रयत्नांनी आणि आमच्या नशिबाने तो बरा झाला आणि तो परत गेला. परत गेल्यावर त्यांना वाटलं की हा आपल्याला दुसरा एक पर्याय मिळाला आहे आणि हा पर्याय चांगला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पैसे द्यावे लागत नाही, फक्त जाऊन आपल्या पेशंटला तिथे ॲडमिट करायला लागतं. त्यामुळे मग त्यांना असं वाटायला लागलं की हे लोक आपल्यासाठी आले आहेत, आपण यांचा फायदा घ्यावा
आणि त्यामुळे हळूहळू पुजाऱ्याचाही. नमस्कार, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे मी बोलते. आज आमचं ऊर्जा अवॉर्ड होतं. आजचं आमचं 6वं वर्ष आहे ऊर्जा अवॉर्डचं. ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे आम्ही नेहमी ऊर्जा अवॉर्ड करतो आणि हे ऊर्जा अवॉर्ड करण्यामागचा आमचा हेतू की महिलांना आणि जे चांगलं काम करतात त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. जे तळागळातून खरोखर आत्मीयतेने काम करतात, समाजासाठी झटतात, अशा लोकांना या व्यासपीठावरती सन्मानित केलं जातं आणि याचा आम्हाला विशेष आनंद होतो. असंच यावर्षी आम्ही 6 पुरस्कार विजेते निवडले आहेत. त्यातल्या आत्ता आम्ही जीवनगौरव पुरस्कार हा मंदाकिनी आमटे आणि प्रकाशजी आमटे यांना आम्ही दिला. आणि अतिशय म्हणजे आमटे आमटे कुटुंबियांचं कामच अतिशय म्हणजे जेवढं आपण बोलेल तितकं कमी आमटे कुटुंबियांचं काम इतकं कमी आहे आपण जेवढं बोलेल तेवढं, मला असं वाटतं. आणि आपण त्यांना अगदी म्हणजे जसे आपण म्हणतो की हजारो शिंपले उघडल्यानंतर एक मोती सापडतो, तशा अशा अनेक मोत्यांना शोधण्याचं काम आम्ही इथं केलं. आणि अशा सगळ्या दिग्गजांना आज आम्ही इथे पुरस्कार दिले आणि हे पुरस्कार देताना आम्हाला खरोखरच विशेष आनंद झाला. आणि असेच आमच्या हातून चांगले पुरस्कार निवडले जातील आणि जे पुरस्कारार्थी आहेत ते इतके छान पुरस्कारार्थी आहेत की त्यांच्याकडून देखील आम्हाला काही शिकायला मिळेल असे पुरस्कारार्थी असल्यामुळे याचा आम्हाला एक विशेष आनंद होता.